गुड मॉर्निंग फ्रेंड्स, डिफरेंशियल कैलक्युलस लेक्चर नंबर 31 वर आहोत आपण आणि आपला एग्जांपल सुरू आहे दोन नंबर्स। काय आहे वो एग्जांपल? एक्सपांड लॉग कॉस एक्स प्लस एच इन पावर्स ऑफ एच बाय टेलर थ्योरम। सॉल्यूशन, लेट एफ ऑफ एक्स प्लस एच विच इज इक्वल टू लॉग कॉस एक्स प्लस एच सो दैट एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू लॉग कॉस एक्स। जर एफ ऑफ एक्स प्लस एच ची वैल्यू लॉग कॉस एक्स प्लस एच असेल तर एफ ऑफ एक्स ची वैल्यू लॉग ऑफ कॉस एक्स होईल। म्हणजे याच्यामध्ये प्लस एच ने जर इन्क्रीज केलं आपण तर इथे सुद्धा एक्स प्लस एच होऊन जाईल, त्यामुळे असं आपल्याला लिहिता येईल। आता जर डिफरेंशिएट केलं एफ डॅश ऑफ एक्स विच इज इक्वल टू वन अपॉन कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साईन एक्स, सो विच इज इक्वल टू मायनस साईन एक्स अपॉन कॉस एक्स विच इज इक्वल टू मायनस टॅन एक्स। एफ डबल डॅश ऑफ एक्स विच इज इक्वल टू मायनस जसाला तसं टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स। एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स विच इज इक्वल टू मायनसला जसाला तसं सेक स्क्वेअर एक्स ची डेरिव्हेटिव्ह टू टाइम सेक एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज सेक एक्स टॅन एक्स। म्हणजे काय मिळालं मग? विच इज इक्वल टू मायनस टू टाइम्स सेक स्क्वेअर एक्स इन टू टॅन एक्स इटीसी। अशा पद्धतीनं आपण डिफरेंशिएट करू शकतो फोर्थ डेरिव्हेटिव्ह, फिफ्थ डेरिव्हेटिव्ह अँड सो ऑन। हेन्स बाय टेलर थेरम कॉमन वी गेट लॉग ऑफ कॉस एक्स प्लस एच विच इज इक्वल टू लॉग कॉस एक्स प्लस एच अपॉन वन फॅक्टोरियल इन ब्रॅकेट मायनस टॅन एक्स प्लस एच स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल इन ब्रॅकेट मायनस सेक्स स्क्वेअर एक्स प्लस एच क्यूब अपॉन थ्री फॅक्टोरियल इन ब्रॅकेट मायनस टू सेक्स स्क्वेअर एक्स टॅन एक्स प्लस डॉट डॉट डॉट। आता टेलर सीरीज काय आहे? एफ ऑफ एक्स प्लस एच बिकॉज एफ ऑफ एक्स प्लस एच विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच अपॉन वन फॅक्टोरियल एफ डॅश ऑफ एक्स जे की व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे प्लस एच स्क्वेअर डिवायडेड बाय टू फॅक्टोरियल एफ ट्रिपल डबल डॅश ऑफ एक्स जे की व्हॅल्यू मायनस सेक्स स्क्वेअर एक्स आहे प्लस एच क्यूब अपॉन थ्री फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स ज्याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे मायनस टू सेक्स स्क्वेअर एक्स टॅन एक्स प्लस डॉट डॉट डॉट। म्हणजे आपण टेलर थेरम यूज करून त्या ठिकाणी एफ ऑफ एक्स पासून, म्हणजे दिस इज द एफ ऑफ एक्स प्लस एच विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जे की व्हॅल्यू आहे लॉग ऑफ कॉस एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू एफ डबल डॅश ऑफ एक्स एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स अँड सो ऑन सबस्टिट्यूट केलेला आहे। विच इज इक्वल टू लॉग कॉस एक्स टू द बेस ई मायनस एच टॅन एक्स मायनस एच स्क्वेअर डिवायडेड बाय टू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस एच क्यूब डिवायडेड बाय थ्री वाय बिकॉज थ्री फॅक्टोरियल इज थ्री टू वन टू टू विल बी कॅन्सल सो थ्री इंटू वन इज थ्री सो थ्री ही इज हेअर एच क्यूब डिवायडेड बाय थ्री सेक्स स्क्वेअर एक्स टॅन एक्स मायनस डॉट डॉट डॉट। अशा तऱ्हेनं आपल्याला कॉस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस एच एक्सपान्शन इन पॉवर्स ऑफ एच हे मिळेल। नेक्स्ट एक्झाम्पल थ्री, एक्सपांड लॉग ऑफ साईन एक्स इन पॉवर्स ऑफ एक्स मायनस क्यू। आता आपल्याला दिलेलं आहे लॉग ऑफ एक्स, लॉग ऑफ साईन एक्स सॉरी लॉग ऑफ एक्स नाही दिलेला आहे लॉग ऑफ साईन एक्स दिलेला आहे आणि आपल्याला कशामध्ये एक्सपांड करा म्हणत आहे इन पॉवर्स ऑफ एक्स मायनस टू। म्हणजे याचा अर्थ आपल्याला एक्सच्या ठिकाणी प्लस टू मायनस टू करणं गरजेचं आहे। सो सोल्युशन, लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साईन एक्स जे की दिलेलं आहे हेन एफ ऑफ एक्स मायनस टू प्लस टू म्हणजेच एफ ऑफ एक्स सो विच इज इक्वल टू लॉग ऑफ साईन इन ब्रॅकेट एक्स मायनस टू प्लस टू। इट इज टू बी एक्सपांड इन पॉवर्स ऑफ एक्स मायनस टू आणि म्हणून हेन एफ ऑफ टू विच इज इक्वल टू लॉग ऑफ साईन टू, कारण की आपल्याला एफ ऑफ टू जर याचं मिळवायचं असेल तर लॉग ऑफ साईन टू।
कॉमा एफ डैश ऑफ टू इज इक्वल टू वन अपॉन साइन टू इन टू साइन ची डेरिवेटिव कॉस टू, मग कॉस टू अपॉन साइन टू इज कॉट टू। एफ डबल डैश ऑफ टू इज इक्वल टू कॉट टू ची डेरिवेटिव माइनस कोसेक्स स्क्वेर टू। एफ ट्रिपल डैश ऑफ टू इज इक्वल टू माइनस जशाला तस टू टाइम्स कोसेक टू इंटू डेरिवेटिव ऑफ कोसेक टू इज माइनस कोसेक टू इंटू कॉट टू, माइनस माइनस प्लस होऊन जाईल आणि व्हिच इज इक्वल टू टू कोसेक स्क्वेअर टू इंटू कॉट टू ईटीसी। हेन्स बाय टेलर थेरम कॉमा विजेट, हेन्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग साइन एक्स विच इज इक्वल टू एफ ऑफ टू प्लस एक्स माइनस टू एफ डैश ऑफ टू प्लस एक्स माइनस टू सा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय टू फैक्टोरियल, एफ डबल डैश ऑफ टू प्लस एक्स माइनस टू चा क्यूब डिवाइडेड बाय थ्री फैक्टोरियल, एफ ट्रिपल डैश ऑफ टू प्लस डॉट डॉट डॉट। हेन्स लॉग ऑफ साइन एक्स विच इज इक्वल टू एफ ऑफ टू ची वैल्यू लॉग ऑफ साइन टू प्लस एक्स माइनस टू, एफ डैश ऑफ टू ची वैल्यू कॉट टू प्लस एक्स माइनस टू चा स्क्वेअर डिवाइडेड बाय टू, एफ डबल डैश ऑफ टू ची वैल्यू माइनस कोसेक स्क्वेअर टू प्लस एक्स माइनस टू चा क्यूब डिवाइडेड बाय थ्री कोसेक स्क्वेअर टू इंटू कॉट टू प्लस डॉट डॉट डॉट। नेक्स्ट एग्जाम्पल फोर, एक्सपांड टू एक्स क्यूब प्लस सेवन एक्स स्क्वेअर प्लस एक्स माइनस सिक्स इन पावर्स ऑफ एक्स माइनस टू। आपल्याला ही जी पॉलिनोमियल आहे थर्ड डिग्रीची म्हणजेच एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपण याला घेऊ शकतो, लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिस पॉलिनोमियल विच इज इक्वल टू टू एक्स क्यूब प्लस सेवन एक्स स्क्वेअर प्लस एक्स माइनस सिक्स, हे आपल्याला एक्सपांड करायचं आहे इन पावर्स ऑफ एक्स माइनस टू। सोल्युशन वी हा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टू एक्स क्यूब प्लस सेवन एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस सिक्स, याला आपण इक्वेशन नंबर वन म्हणू। आता या व्हॅल्यू वरून जर आपल्याला इक्वेशन वन वरून एफ ऑफ टू मिळवायचा असेल तो विच इज इक्वल टू 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 चा क्यूब एट प्लस सेवन टू चा वर्ग फोर प्लस टू मायनस सिक्स, विच इज इक्वल टू एट इंटू टू सिक्सटीन प्लस सेवन इंटू फोर ट्वेंटी एट प्लस टू मायनस सिक्स मायनस फोर विच इज इक्वल टू सिक्सटीन प्लस ट्वेंटी एट विच इज इक्वल टू फोर्टी सिक्स, फोर्टी सिक्स माइनस सॉरी फोर्टी फोर, फोर्टी फोर मायनस फोर विच इज इक्वल टू फोर्टी, म्हणजे हे मिळाली आपल्याला एफ ऑफ टू इज इक्वल टू फोर्टी। आता इक्वेशन वन वरून, इक्वेशन वन वरून काय मिळू शकतो आपण, जर आपण डिफरन्शिएट केलं इक्वेशन वन विथ रिस्पेक्ट टू एक्स तर एफ डॅश ऑफ एक्स विच इज इक्वल टू सिक्स एक्स स्क्वेअर प्लस फोर्टीन एक्स प्लस वन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सिक्स इज झिरो। दिस इम्प्लाइज वी वॉन्ट एफ डॅश ऑफ टू सो सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू टू, दिस इम्प्लाइज एफ डॅश ऑफ टू विच इज इक्वल टू सिक्स इंटू टू चा वर्ग फोर प्लस फोर्टीन इंटू टू प्लस वन विच इज इक्वल टू सिक्स इंटू फोर इज ट्वेंटी फोर प्लस फोर्टीन इंटू टू इज ट्वेंटी एट प्लस वन विच इज इक्वल टू ट्वेंटी एट प्लस वन ट्वेंटी नाइन, ट्वेंटी नाइन प्लस ट्वेंटी फोर इज ट्वेंटी नाइन, थर्टी नाइन, फोर्टी नाइन एंड फोर इज फिफ्टी थ्री। पुन्हा वन इम्प्लाइज केलं डिफरन्शिएट केलं तर वन वरून हे मिळवलं आपण, वन वरून समजा हे टू मिळवलं, आता आपल्याला टू इम्प्लाइज म्हणावं लागेल। ओके टू इम्प्लाइज एफ डबल डॅश ऑफ एक्स विच इज इक्वल टू ट्वेल्व एक्स प्लस फोर्टीन, दिस इम्प्लाइज वेन वी सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू टू एफ डबल डॅश ऑफ टू विच इज इक्वल टू ट्वेल्व इंटू टू प्लस फोर्टीन विच इज इक्वल टू ट्वेंटी फोर प्लस फोर्टीन, थर्टी फोर प्लस फोर थर्टी एट। नाउ
दिस इक्वेशन इम्प्लाइज एफ डबल डैश वरुण जर आपण एफ ट्रिपल डैश ऑफ एक्स मिळवलं तो व्हिच इज इक्वल टू 12 आणि हेंस एफ ट्रिपल डैश ऑफ 2 व्हेन एक्स इज इक्वल टू 2 व्हिच इज इक्वल टू 12। आता याच्या पुढे एफ फोर्थ डैश ऑफ 2 जर काढण्याचा प्रयत्न केला तर ते 0 येईल आणि पुढील सर्व टर्म 0 होईल म्हणून पुढे जाण्याची काही गरज नाही आणि हेंस बाय टेलर थेरम कॉमा वी गेट एफ ऑफ एक्स व्हिच इज इक्वल टू एफ ऑफ 2 प्लस एक्स माइनस 2 एफ डैश ऑफ 2 प्लस एक्स माइनस 2 चा वर्ग डिवाइडेड बाय 2 फैक्टोरियल एफ डबल डैश ऑफ 2 प्लस एक्स माइनस 2 चा क्यूब डिवाइडेड बाय 3 फैक्टोरियल एफ ट्रिपल डैश ऑफ 2 प्लस डॉट डॉट डॉट। जे की आपण टेलर थेरम जे सीरीज मिळवली आहे त्याचा अनदर फॉर्म मध्ये जे फाइंड आउट केलेला आहे ते फॉर्म्युला इन पावर्स ऑफ एक्स माइनस ए केलेला आहे तर इथे एक्स माइनस 2 च्या पावर मध्ये आपण तो रिझल्ट लिहिलेला आहे। हेंस एफ ऑफ एक्स व्हिच इज इक्वल टू एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू किती मिळवली हो आपण 40 प्लस एक्स माइनस 2 एफ डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती मिळवली आपण एफ डॅश ऑफ 2 ची 53 प्लस एक्स माइनस 2 चा वर्ग डिवाइडेड बाय 2 एफ डबल डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती मिळवली आपण 38 प्लस एक्स माइनस 2 चा क्यूब डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू एफ ट्रिपल डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती मिळवली 12 प्लस डॉट डॉट डॉट। पुढे डॉट 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 लिहायची सुद्धा गरज नाही त्याचं कारण म्हणजे पुढे 0 येणार आहे त्यामुळे हा इथे संपून जाईल एक्सपांड पुढे काही आवश्यकताच नाही। सो व्हिच इज इक्वल टू 40 प्लस 53 इंटू एक्स माइनस 2 प्लस या 2 सोबत या 38 ला डिवाइड जर केलं तर 19 इन ब्रॅकेट एक्स माइनस 2 चा वर्ग प्लस इथं हा 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 आहे 6 इन या 12 ला जर 6 ने डिवाइड केलं तर 2 येते सो 2 इन ब्रॅकेट एक्स माइनस 2 चा क्यूब म्हणजे आपल्याला हे जे पॉलिनॉमियल आहे 2x क्यूब प्लस 7x स्क्वेअर प्लस एक्स माइनस 6 याला जर इन पावर्स ऑफ एक्स माइनस 2 एक्सपांड केलं तर आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रिझल्ट मिळेल 40 प्लस 53 इन ब्रॅकेट एक्स माइनस 2 प्लस 19 इन ब्रॅकेट एक्स माइनस 2 चा वर्ग प्लस 2 इन ब्रॅकेट एक्स माइनस 2 चा क्यूब। तर आज आपण इथेच थांबणार आहोत त्यामुळे पुढच्या लेक्चरमध्ये आपण काही नेक्स्ट आर्टिकल बघू। धन्यवाद।